गांजा पिण्यावरून वाद झाल्यामुळे कुख्यात गुंडाने मित्राचा चाकूने भोसकून खून केला ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 4 वाजता टेकडीवाडीत घडली. लकी उर्फ लिखित घनशामाळे 28 वर्ष साईनगर दाभा असे मृतक युवकाचे नाव आहे तर सागर घोष असे आरोपीचे नाव आहे. CP रवींद्र सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. माहितीनुसार मंगळवारी दुपारी 3 वाजता लकी हा टेकडावाडीतील मित्र विकी लोखंडेच्या घरी दारू आणि गांजा पीत बसला होता. काही वेळातच आरोपी सागर घोष तेथे आला. तो सुद्धा तेथे दारू पीत बसला. याच दरम्यान गांजा पिण्यावरून लकी आणि सागरमध्ये वाद झाला. सागरने पाठीमागे लपवलेला चाकू काढला आणि लकीच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात लकीचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर सागर हा फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सागरच्या वडिलांनी मुलाला वाडी पोलीस ठाण्यात नेऊन आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. CP रवींद्र सिंगल हे मंगळवारी सकाळीच टेकडीवाडीतील खुनाच्या प्रकरणापर्यंत पोहोचले. प्रकरणाची माहिती घेतली, टेकडीवाडी परिसराची माहिती घेतली, हत्येतील आरोपीची चौकशी केली, पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली आणि CP रवींद्र सिंगल यांनी तपास केला.